सुनंदा राजाराम जवळ राहणार जवळवाडी तालुका जावली जिल्हा सातारा. आमचा व्यवसाय म्हणजे वाकळ्यांचाच आहे. मी आता 30 वर्ष झालं म्हणजे हे वाकळ्यांचाच धंदा माझा चालू आहे. वाकळ्याचा धंदा म्हणजे आता या जुन्या साड्या कपडे ह्याच्यापासून म्हणजे ह्या नवीन आम्ही अशा गोधड्या तयार करतो. नाही जुन्या साड्या आणल्यानंतर म्हणजे त्याच्या आम्ही गोधड्या शिवतो फाडून. नवीन म्हणजे अशी कपडे म्हणजे पाहिजेच असं काय नाही, पण जुन्या जरी असले तरी चालतात. जुन्या साड्यांचे कपडे चादरी खाली भरून तयार करतो. पहिली कच्चं मटेरियल तयार करतो आणि मग आम्ही भरतो वाकळा. वाकळा आम्ही म्हणजे शिलाई करून म्हणजे 600 रुपयाला देतो. पहिली आम्ही म्हणजे 500 रुपयात द्यायचो आणि आत्ता 600 रुपयात देतो. म्हणजे तसं म्हणजे ह्यो धंदा सगळ्यात चांगला आहे. हे काय वाईट धंदा नाही, चांगला आहे. बिगर भांडवली धंदा आहे ह्यो. हे कुणीही केलं तरी कुणाला पण हे म्हणजे जमण्यासारखा धंदा आहे. कारण टाकावपासून ह्यो म्हणजे टिकाऊ धंदा ह्यो चांगला आहे व्यवस्थित. ह्याला काही पैशाची गरज नाही की म्हणजे भांडवल आणलं पाहिजे हे. मग भांडवला बिगर भांडवलाचं म्हणजे ह्यो धंदा आहे. भांडवलच पाहिजे मग आपण धंदा करू असं नाही. वाकळ्याला म्हणजे कशी ही म्हणजे मायेची उब असती. त्याच्यामुळं ह्या आता नवीन ही बुरमुस ही रग वगैरे हे सगळं निघालंय, पण त्याच्यापरस वाकळ ती वाकळच. जुनी माणसं म्हणजे म्हणतात वाकळ्याशिवाय म्हणजे त्याला उभारा नाही. तुम्ही ही कितीही पैशाची असू द्या पण शेवटी वाकळ ती वाकळच. वाकळ्याला जसा उभारा आहे तसं तुमच्या बुरमुसाला नाही. आणि कसं आहे म्हणजे जुन्या कपड्यांपासून ही म्हणजे टिकाव चांगले आहे. गोर गरिबाला म्हणजे परवडण्यासारखंही आहे. सगळ्यांनाच म्हणजे पैसे भेटत नाही तर की नवीन हे रग वगैरे घ्यायसाठी. कारण हे जुन्या चिंध्यातनं होतंय त्याच्यामुळं भरपूर माणसं म्हणजे अशी शिवून घेतात. एका वाकळ्याला 1 दिवसात होती. तसे म्हणजे आम्ही एका दिवसात पहिल्या 2 बी शिवायचो, 3 बी शिवायचो, 4 बी शिवायचो. पण आता कसे आता दिसून दिवस म्हणजे वय वाढत गेल्यामुळं जरा नाही एवढे म्हणजे आम्ही आता शिवत. कारण त्याच्यात आमचं मालक आजार येत. वाकळ्याच्या जेवारच म्हणजे ह्यो धंदा माझा असा होता की माझ्या म्हणजे मुली मुलं ह्यो सगळा धंदा म्हणजे आम्हाला मुलीच करू लागायचे. आता माझी मुलं करू लागायची तर मुली करू लागायचे. आता आमचं म्हणजे मुलगा ह्या धंद्यातनंच म्हणजे आमची मुलं सगळी म्हणजे शिक्षण झालं. शिवाय आम्ही घर बांधलं. आमची परिस्थिती पहिली लई नाजूक होती, पण आता आम्ही ह्या धंद्यावर म्हणजे सावरलो. महिला म्हणून हे वेगळंच म्हणजे वाटते. कसं हे स्वतःच्या म्हणजे हिमती हे धंदा सगळं करणं आहे. दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यावर जगायचं नाही. स्वतःच्या ह्या म्हणजे हिमती माणूस हे उभं राहतं की ह्यो धंदा सगळ्यांनी करावे. पैशाची काय ह्याला म्हणजे कमी नाही. जसा धंदा करेल तसा पैसा आहे ह्याच्यात. पण धंदा केला पाहिजे. कारण बाहेर जर कामाला आपण गेलो तर 100 रुपये रोजात अख्खा दिवसभर मरमर मेलं तरी आपल्याला ते काही 100 रुपये भेटत नाहीत. कारण इथं म्हणजे कसं आता बाहेर जर जायचं म्हटलं एवढा रोज द्यायचा म्हटलं तरी वाईज काम जर म्हणजे कमी करायला लागलं आता महिला तर म्हणजे लगेच मालक म्हणतो की बाबा ह्या महिलेला काही म्हणजे ही कामाची नाही, हिला काही जास्त काम होत नाही, आपलं उद्यापासून हिला बंद करा, आपली दुसरी बघा महिला, अशी बोलतात. तसं ह्यो स्वतःचा धंदा आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणं हे चांगलं आहे. राजाराम जगन्नाथ जवळ आम्हाला आनंद आहे आणि सक्षम रीतीने तिनं घर हे केले, उभं केले स्वतःच्या पायावरती. ह्याच धंद्यावरती मुलांची शिक्षण झाली. आम्ही ही जागा खरेदी करून घर बांधलं आणि सर्व मुलांनी पण ह्या धंद्याला साथ दिलेली आणि सर्वांच्या साथीनं तिनं हे उभं केलं आहे. आणि मुळात तिचं शिक्षण कमी आहे, तिसरी शिक्षण आहे. 39 वर्ष आमच्या लग्नाला झाली, तिथपासून दोघांचाही व्यवसाय हाच होता, टेलरिंग व्यवसाय. आणि टेलरिंग व्यवसायावरच हे आम्ही संधवैभव उभं केलेलं आहे.